मग मी सर्पमित्र विलास सॉक्सवर आपण पाहताय आपला युट्यूब चॅनल विलास नाही. खरं तर मित्रांनो रात्रीच्या जवळपास 10:30 किंवा 11 वाजत आलेले आजचा दिवस खरं तर संपूर्ण हा सापामध्ये गेला. असं का म्हणतोय मी, तर आज सकाळपासून 4 नाग 2 घोणस 1 धामण 1 मांडो जोडले. नुकतीच कुठं झोप लागणार तोच मला पडव्या गावातून फोन आला की सदाशिव शितोळे यांचा बंद, खरं तर ते अनेक दिवसापासून असणारे रूम बंद आहे. त्या रूममध्ये एक विषारी जातीचा नाग त्यांच्या खरं तर घरामध्ये गेलेला आहे. तुम्ही या, खरं तर सोपेपासून साधारण 8-9 किलोमीटर अंतरावरती असणारं पडवे गाव नाही म्हणता येईना, कारण आजूबाजूला लोक वस्ते असल्या कारणास्तव जे की ते पहिलं ज्या ठिकाणी साप गेलेला आहे ते घर खरं तर बंद आहे. पण आजूबाजूच्या घराच्या शेजारी तो साप पुन्हा येऊ शकतो ह्या भीतीपोटी आपण पडवे गावामध्ये आलेलो आहे. आता तुम्ही जर हे घर पाहिलं त्यांचं, खरं तर या घरामध्ये आपल्याला साप गेलेला त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पहा, तो साप तो विषारी जातीचा नागच आहे का, आपण घरामध्ये जाऊन तो पकडण्याचा प्रयत्न करूया. हे संपूर्ण हे घर आहे. आता हे घरामध्ये खर तर कोण राहत नाहीये. साप कुठं गेलाय कुठं नाही हे माहिती नाही आपल्याला. संपूर्ण पहिल्यांदा वस्तू सगळ्या तर काढायला लागतील. रात्रीच्या वेळेस अनेक प्रकारच्या सापाच्या जाती ह्या बाहेर निघत असतात शिकारी करण्यासाठी. त्यामध्ये प्रामुख्याने नाग असतो किंवा त्यामध्ये विषारी जातीचे बोनस मान्यार साप असतात. आपण जर घराचा पैसा मित्रांनो इकडं तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी एकदम बिग साईज असणारा कोबरा आपल्याला पाहिलं भेटेल. खूप मोठी अशी साईज आहे या नागाची. आपण या नागाला आता पहिल्यांदा सुरक्षितरित्या पकडूया, जेणेकरून पकडलेल्या सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला सोडता येईल. पहिल्यांदा हा साप या ठिकाणाहून बाहेर घेऊया. बात बन गे मित्रांनो. आपण खर तर या नागाला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा किंवा मराठी मध्ये भारतीय नाग, काही ठिकाणी ह्या सापाला गवळ्या नाग किंवा काही ठिकाणी या सापाला सायंटिफिक नेम माझ्या नावाने भागामध्ये जे विषारी सापांच्या जाती निघतात त्यातला हा विषारी जातीचा नाग आहे. या नागाला आपण सुरक्षितरित्या पकडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे. या नागांपासून लोकांना आणि लोकांपासून या नागाला कुठेही धोका निर्माण होणार नाही अशा ठिकाणी आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. हा संपूर्ण व्हिडिओ पाहून जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खेड्यापाड्या वाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांना आपल्या कुटुंबातील माहिती पोहोचेल की विषारी साप आणि बिनविषारी सापातला फरक त्यांना समजेल. आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9623808039. जर मी गड किल्ल्यांवरती नसेलच तर शक्य असेल तर मी जितकं येण्याचा प्रयत्न करेल. पकडलेला साप आपण सोडायला चाललो आहे. माझ्या जोडीला मित्र जुबेर कोतवर हा देखील आलेला आहे साप पकडण्यासाठी.
दोन शब्द म्हणा व्हिडिओ चालू. मित्रांनो खरं तर आपण टॉट लावले केलेले पकडलेला सापापूर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो.